किटवाळ्यातील त्या अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी. शिवसेना आमदार आणि शहर प्रमुखांनी केले पाटील कुटुंबियांचे सांत्वन. शिर्डीला जाणाऱ्या साई पालखीमधील टिटवाळ्याच्या तिघा साई भक्तांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या कुटुंबियांची शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी भेट घेत सांत्वन केलं आहे. तसेच जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत संपूर्ण शिवसेना या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची भावना या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली आहे. मांगा येथील साई पालखी 2 दिवसापूर्वी गेली होती. त्या पालखीमध्ये एका भरधाव ट्रकने 3 साई भक्तांना उडवलेलं आहे आणि ते तिन्ही साई भक्त जागीच ठार झालेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना आता सांत्वन करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. तर त्यांच्याकडनं अशी माहिती भेटली की जो व्यक्ती पकडला होता ड्रायव्हर, त्या व्यक्तीला परवा दिवशी अटक करून काल लगेचच त्याला जामीन झालेला आहे. जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते आयवो, त्यांनी कुठल्या पद्धतीने तपास केला, 3-3 व्यक्तींचा जीव जातो, कुठले कलम लावले की त्या व्यक्तीला कोर्टात हजर केला आणि लगेचच जामीन झाला, याची सुद्धा चौकशी केली जाईल. आणि तो जो अधिकारी आहे पाटील म्हणून, त्याच्यावर राजू पाटील म्हणून, त्याच्यावर कठोर कारवाई, बडतर्फीची कारवाई केली जाईल आणि ह्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला जाईल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, टिटवाळा.